नमस्कार, अर्चनाज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट पुडिंग। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट, दूध, साखर, मलई, मीठ, विलायची पावडर, कोको पावडर आणि कॉर्नफ्लॉवर। सगळ्यात पहिले आपल्याला साखर टाकायची आहे पॉटमध्ये। एक वाटी साखर घेतलेली आहे, 3 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत, 2 चम्मच कोको पावडर टाकायचं आहे, विलायची पावडर घेतलेला आहे, मीठ थोडस, हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मी थोडं थोडं दूध टाकून घेणार आहे। परत मी थोडंसं दूध टाकते याच्यामध्ये। जवळपास मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता पातेला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, याला घट्ट होतपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे। आता याला उकळी आलेली आहे, गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे। आता यामध्ये आपण चॉकलेट टाकून घेऊ। परत आपल्याला फिरवायचं आहे, चॉकलेट मेल्ट होईल याच्यामध्ये। चॉकलेट छान मेल्ट झालेला आहे। आपल्या घरच्याच दुधावरची मलाई आहे, त्याला छान फेटून घेतलेला आहे। ती क्रीम आपल्याला टाकायची आहे। जर तुम्हाला ही टाकायची नसेल तर तुम्ही अमूलची क्रीम मिळते मार्केटमध्ये, ती सुद्धा आपण टाकू शकतो याच्यामध्ये। याच्यामध्ये बटर सुद्धा टाकू शकता तुम्ही। मलाई नसेल टाकायची तुम्हाला तर बटर सुद्धा आपण टाकू शकतो याच्यामध्ये। तुमच्या घरी जे अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही बनवा। बटर असेल तर बटर टाका, मलाई तर ऑब्व्हियसली असतेच सगळ्यांच्या घरी। ती काढून घ्यायची आणि फेटून टाकायची। आता फ्लेम मोठा केलेला आहे आणि आपल्याला सतत ते ढवळायचं आहे। आता मी चमच्याने करून घेते आहे, आपण बघूया हे झालं आहे का आपलं। याला चमच्याला बघू शकता अशी कोटिंग आलेली आहे, तर हे झालेलं आहे आपलं। आता बंद करून देऊ आपण गॅस। चॉकलेट पुडिंग थंड झालेला आहे, आता आपण ते ग्लासमध्ये सर्व्ह करून घेऊ। ही प्लास्टिक शीट आहे, आपण ही याच्यावरनं झाकून घेऊ। हा रब्बर आहे, त्याच्याने मी जस्ट त्याला असं करून घेते। अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2 तासासाठी। 2 तास पूर्ण झालेले आहे, फ्रीजमधनं आपण काढून घेतलेलं आहे, तर प्लास्टिक शीट मी काढून घेते। चॉकलेट मी ग्रेट करून ठेवलेली आहे, तर याच्यावरतून आपण ग्रेट केलेली चॉकलेट टाकून घेऊ। तयार आहे चॉकलेट पुडिंग। कसं वाटलं हे कॉमेंट्स बॉक्स मध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ बघू शकाल। धन्यवाद।